हेलो एवरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चैनल। आज अपन पाहणार आहोत क्वेश्चन बैंक मधील सेक्शन 1 प्रोज, यामधील सीन पैसेज आणि त्यातील सेकंड सीन पैसेज अपन पाहणार आहोत, जो बेस्ड आहे ऑन सेइंग प्लीज या प्रकरणावर। चला तर मग सुरुवात करूयात। Read the extract and complete the activities given below. पहिले पॅरेग्राफ वाचून घेऊयात, काळजीपूर्वक पॅरेग्राफ वाचायचा आहे जेणेकरून आपल्याला प्रश्नांचे उत्तर शोधताना अडचण जाणार नाही। The young lift man in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was a question of please. The complainant entering the lift said top. The lift man demanded top please. And this concession being refused, he not only declined to comply with the instruction, but hurled the passenger out of the lift. This, of course, was carrying a comment on manner too far. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law, but no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. And our sympathy with the lift man, we must admit that the law is reasonable. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or tone of their voices or the scowl on their faces. Our feast would never be idle and the gutters of the city would run with blood all day. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. I may be haughty or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize the laceration of our feelings as a case for compensation. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. तर हा होता पॅरेग्राफ। आता यावर आधारित ॲक्टिव्हिटीज पाहूयात। पहिली ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी A1, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड पिक आउट द स्टेटमेंट विच एक्सप्रेसेस द इंटेन्शन ऑफ द रायटर। की खाली दिलेली विधानं आपल्याला वाचायची आणि या विधानांमधून रायटरचं इंटेन्शन, रायटरचा हेतू व्यक्त करणारी स्टेटमेंट आपल्याला लिहायची आहेत, ती शोधून काढायची आहेत। तर स्टेटमेंट कोणकोणते दिले आहेत ते बघूयात आपण। फर्स्ट, देर इज अन इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स अँड सिव्हिलिटी, की गुड मॅनर्स आणि सिव्हिलिटीचं महत्त्व असते। सेकंड आहे, द वुंड्स ऑन वन सेल्फ रिस्पेक्ट इज मोर पेनफुल दॅन फिजिकल वुंड, की एखाद्याच्या स्वप्रतिष्ठेला झालेली जखम ही एखाद्या शारीरिक जखमेपेक्षा जास्त वेदनादायक असते। थर्ड, वन नीड्स टू बी कर्टियस विथ अ लिफ्टमॅन, की प्रत्येकानं लिफ्टमॅनसोबत चांगलं सौजन्यानं वागलं पाहिजे। आणि चौथा पर्याय आहे, स्ट्रिक्ट लॉज कॅन सिव्हिलाइज पीपल, की कडक नियमांमुळं लोक सुसंस्कृत बनतात। तर यामधील
रायटरचं इंटेन्शन दर्शवणारे जर कोणते स्टेटमेंट असतील तर ते आहेत स्टेटमेंट वन अँड स्टेटमेंट टू. स्टेटमेंट वन आहे देअर इज अन इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स अँड सिव्हिलिटी, की चांगल्या मॅनर्सचे आणि सभ्यतेचं महत्त्व असते, त्याची आवश्यकता आहे. सेकंड आहे द वूंड ऑन वन सेल्फ रिस्पेक्ट इज मोर पेनफुल दॅन फिजिकल वूंड, की जसं मी सांगितलं की एखाद्या एखाद्याच्या स्वप्रतिष्ठेला जर जखम झाली, धक्का झाली, इजा झाली तर ती होणाऱ्या शारीरिक जखमेपेक्षा जास्त पेनफुल, जास्त वेदनादायक असते. यानंतर बोलूयात ऍक्टिव्हिटी ए टू, पिक आउट सम एक्झाम्पल्स ऑफ बिहेवियर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट आर नॉट पनिशेबल अंडर लॉ, की आपल्याला मानवी वर्तनाचे असे काही एक्झाम्पल, असे चार एक्झाम्पल या ठिकाणी लिहायचे की ज्यावर कायद्यान्वये गुन्हा दाखल होत नाही किंवा कायद्यात त्यासाठी कोणत्याही सजेची तरतूद नाही. तर ते आहेत फर्स्ट द पॅसेंजर सेड ओनली टॉप अँड नॉट टॉप प्लीज. सेकंड टू बी हॉटी और बुरिश. थर्ड डिसकर्टेसी. फोर्थ टू बी अनसिविल इल मॅनर्ड. हे चार एक्झाम्पल आहेत की जे दॅट आर नॉट पनिशेबल अंडर लॉ. आता थर्ड ॲक्टिव्हिटी आहे द पॅसेंजर डॅमेज द लिफ्ट मॅन्स सेल्फ रिस्पेक्ट, की जो काही पॅसेंजर होता त्याने त्या लिफ्टमॅनचं स्वप्रतिष्ठा, सेल्फ रिस्पेक्ट ही दुखावली, डॅमेज केली. सपोर्ट युअर आन्सर विथ सम फॅक्ट्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट, तर तुमचं हे जे काही विधान आहे या विधानाला सपोर्ट करणारं, तुमच्या उत्तराला सपोर्ट करणारे काही फॅक्ट तुम्हाला या पॅसेजमधून लिहायचे आहेत. तर त्याचं उत्तर आपण लिहू द पॅसेंजर इन्स्टेड ऑफ पोलाइटली सेईंग टॉप प्लीज ही सेड टॉप. इवन आफ्टर लिफ्टमॅन्स कन्सेशन हार्म द लिफ्टमॅन इमोशनली. द ट्रूथ ऑल्सो रिमेन्स दॅट क्वाईट ऑफन इम्पोलाइटनेस इज मोर हार्मफुल दॅन फिजिकल अब्यूज. वॉट इज वर्स दॅट इट हॅज द सायक्लिक इफेक्ट. ॲक्टिव्हिटी ए फोर, वॉट इफ डिसकर्टेसी इज लिगल ऑफेन्स. जर डिसकर्टेसी हा जर लिगल ऑफेन्स असेल तर मग काय. राईट युअर रिस्पॉन्स इन अबाउट 30 वर्ड्स, की तुमचं जे उत्तर आहे ते 30 शब्दांमध्ये या ठिकाणी लिहायचे. डिसकर्टेसी इज अन इम्पोलाइट अँड रूड अँड इल मॅनर्ड बिहेवियर. इफ लॉ एंटर्स द रिअल्म ऑफ इमोशन्स अँड इफ इट इज अ लिगल अफेन्स देन सच टाईप्स ऑफ अफेन्स केसेस विल बी फाईल नाव अँड देन. इनफॉर्मल बिहेवियर विल बी रुईंड एव्हरी टाईम पीपल विल कम्युनिकेट इन अ प्रिसाईज मॅनर अंडर द इम्प्रेशन ऑफ फिअर ऑफ लॉ अँड ऑर्डर. फिफ्थ ॲक्टिव्हिटी आहे ए फाईव्ह, डू ॲज डायरेक्टेड. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातील पहिला आहे इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट, आणि कंसात दिलेलं आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू यूज अनलेस. आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की अनलेस हे वापरल्यानंतर आपल्याला दिलेल्या वाक्यामधील इफ आणि नॉट हे कळावं लागते. पण आता या दिलेल्या वाक्यामध्ये इफ नॉट दिलेलं नाही, अनलेसचा मिनिंगच होतो इफ नॉट. मग अशा वेळेस आपण काय करत असतो, अशा वेळेस आपण अनलेस वापरत असतो आणि इफ नॉट दिलेलं नसल्यानंतर एक नॉट आपल्याला नंतरच्या, म्हणजे नंतरच्या म्हटल्यापेक्षा आपण जे वाक्य आहे त्या वाक्यामधील उर्वरित वाक्यात आपल्याला सहाय्यकारी क्रियापदानंतर ते टाकावं लागते नॉट. आता या वाक्यामध्ये आपण ते वापरून पाहू. आपण सुरुवातीलाच घेऊयात इफच्या जागेवर. आता इफ नॉटच्या जागेवर आपण वापरत असतो पण इफ या ठिकाणी दिलेलं आहे तर ते इफ काढून टाकूयात आणि त्या ठिकाणी आपण लिहू अनलेस आय एम फिजिकली असॉल्टेड नंतर कॉमा. आणि जसं मी सांगितलं की या ठिकाणी आता नॉट दिलेलं नाही
मग आता आपल्याला इटच्या नंतर इट विलच्या नंतर नॉट टाकावं लागेल. तर इट विल नॉट परमिट मी टू रिटेलिएट. मग अशा पद्धतीचं वाक्य खाली दिलेल्या ऑप्शन्समध्ये आहे का? तर ते आहे ऑप्शन नंबर 3. तर 3 हे उत्तर बरोबर आहे. सेकंड, द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायोलेट रिटेलिएशन. आणि कंसात दिलेलं आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू यूज अ मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. आता काय सांगितलं, खालील दिलेल्या पर्यायांमधून तुम्ही हे वाक्य मॉडेल ऑक्झिलरी ऑब्लिगेशन वापरून कशा पद्धतीने तयार होईल, तर तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. तर ऑब्लिगेशन दर्शवणारी जी मॉडेल ऑक्झिलरी आहे ती आहे मस्ट. मग खाली दिलेल्या वाक्यामध्ये मस्ट कुठे आहे? तर पहिल्या वाक्यामध्ये द लॉ कॅन ही मॉडेल ऑक्झिलरी आहे. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये कुल्ड ही मॉडेल ऑक्झिलरी आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये मे ही मॉडेल ऑक्झिलरी आहे. आणि चौथ्या वाक्यामध्ये जी मॉडेल ऑक्झिलरी पाहिजे ती आपल्याला आहे मस्ट. मस्ट इज अ मॉडेल ऑक्झिलरी दॅट शोज ऑब्लिगेशन. त्यामुळे फोर्थ ऑप्शन हे बरोबर आहे. A6, फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन द फॉलोइंग. हे खाली काही शब्द दिलेले आहेत, या शब्दांचे योग्य अर्थ आपल्याला काय करायचे पॅसेजमधून शोधून लिहायचे. सगळ्यात पहिलं आहे लॅक ऑफ कर्टेसी, की सौजन्याचा अभाव, सौजन्याची कमतरता, यासाठी पॅसेजमध्ये शब्द दिलेला आहे डिसकर्टेसी. सेकंड आहे फाईट विथ फिस्ट. तर फाईट विथ फिस्टसाठी पॅसेजमध्ये शब्द देण्यात आला आहे टू बॉक्स. वाक्य दिलेलं आहे ना, टू बॉक्स वन्स इयर, लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स, तर टू बॉक्स. थर्ड, अनकल्चर्ड, जो सुसंस्कृत नाही, तर त्यालाच आपण म्हणू शकतो बुरिश, इल मॅनर्ड, अनसिव्हिलाइज नावाचा शब्दसुद्धा आपण त्यासाठी वापरू शकतो, जो असभ्य आहे. त्यानंतर फोर्थ वर्ड आहे अॅन अटॅकर. यासाठी पॅसेजमध्ये शब्द आहे असेलंट. तर या ठिकाणी आपण सेक्शन 1 प्रोजमधील जो सेकंड पॅसेज आहे सीन पॅसेज तो सोडवला. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.